ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी अतिशय धक्कादायक आहे। महाराष्ट्रावर हॅकर्स कडून सायबर हल्ला करण्यात आलाय। MIDC ही वेबसाइट हॅक करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रावर हॅकर्स कडून सायबर हल्ला झालेला आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहताय। या हॅकर्सने MIDC ची वेबसाइट हॅक केलेली आहे। आठवडाभरापासून ही वेबसाइट ठप्प झालेली आहे। मुंबई शहरातील मुख्य कार्यालयांसह प्रादेशिक कार्यालयांचा या वेबसाइट मध्ये समावेश आहे। डेटा परत मिळवायचा असेल तर 500 कोटी रुपये द्या अशी मागणी देखील हॅकर्स कडून करण्यात आलेली आहे। जर 500 कोटी रुपये दिले नाही तर सर्व डेटा नष्ट करू अशी धमकी देखील हॅकर्स कडून देण्यात आली आहे। या संदर्भात सायबर तज्ञ प्रशांत माळी यांची माहिती आपण ऐकूयात। एखाद्या कुकृत्य करणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रामला आपण रॅन्समवेअर असं म्हणतो आणि ह्याच रॅन्समवेअरचा अटॅक झाल्याने काय होतं की तुमचा सगळा डेटा इन्क्रिप्ट करून टाकण्यात येतो। इन्क्रिप्ट म्हणजे अर्थहीन करण्यात येतो आणि अर्थहीन केल्यावर त्याला अर्थपूर्ण करण्यासाठी म्हणजे डिक्रिप्ट पुन्हा करण्यासाठी तुमच्याकडनं काही विशिष्ट पैशांची खंडणी मागण्यात येते आणि ती बिटकॉईनच्या स्वरूपात मागण्यात येते। ह्या केसमध्ये MIDC च्या केसमध्ये असं समजण्यात येते की 500 कोटीची खंडणी मागण्यात आलेली आहे।